नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तो उपाय केल्यानंतर तुमचे जर वारंवार कुठे ॲक्सिडेंट होत असेल किंवा ह्या ॲक्सिडेंटच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये ना कायमच होत असतील ना, तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण कसं होतं की आपण ना कायमच आहे ना एखाद्या कामासाठी ना बाहेर जात असतो किंवा आपण ते काम आहे ना पूर्ण होण्यासाठी ना आपल्या उद्योगधंद्याला ना कायमच निघत असतो। पण अचानक असं काही होतं की आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्या मनाधानी नसताना ना आपले ॲक्सिडेंट होतात किंवा आपल्याला त्याच्यातून ना मार लागतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे ना आपल्या आयुष्यावर होत असतो। आणि हे ॲक्सिडेंट आपले वारंवार जर होत असतील किंवा या ॲक्सिडेंटमुळे आपल्या कामधंद्यात किंवा उद्योगधंद्यात कायम अडचणी निर्माण होत असतील ना, तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण कसं होतं की आपल्याला ना कोणत्या कामासाठी ना कायमच बाहेर राहावं लागतं किंवा आपण कायमच बाहेर जातो। पण आपल्या मनात ध्यान पण नसतं की आपण तिथून परत येणार नाही किंवा आपल्याला ना काही इजा होईल, आणि अचानक काही ना काही असं घडून जातं की आपल्या सगळं आयुष्य ना ते एका ॲक्सिडेंटमुळे ना बदलून जातं किंवा आपलं ना सगळं होतंच नव्हतं व्हायला ना वेळ लागत नाही। पण जर ज्योतिषशास्त्र म्हटले काही छोटे छोटे उपाय केले ना आणि ते जर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केले ना, तर तुमचे जर वारंवार ॲक्सिडेंट होत असेल किंवा तुम्हाला वारंवार ना ह्या समस्येला तोंड द्यावं लागत असेल ना, तर मग ती समस्या ना तुमची मूळ सकट ना नाहीशी होईल। फक्त हे उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपाय देणं सहजासहज येणं यश येईल। तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो। हा उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल ना, तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणार माझे पुढचे येणारे व्हिडिओ सहजासहज येणार प्राप्त होतील। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। तुम्हाला हा उपाय ना मंगळवारी किंवा आहे ना शनिवारी करायचा आहे। तुम्हाला जसं पण शक्य होईल ना या दिवसात, त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला ना तरी देखील चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे की हा उपाय करण्यासाठी ना एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे। तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला ना थोडासा गुळ घ्यायचा आहे, आणि ते तांब्याचं भांडं आणि गुळ घेऊन तुमच्या जवळपास जिथं पण मारुतीरायांचं मंदिर असेल ना त्या मंदिरामध्ये जायचं आहे। त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ना जाताना दोन अगरबत्ती घेऊन जा, तिथे ना मारुतीरायांचे ना मनोभाव आहे ना पूजा करायची आहे, आणि त्यांना दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत। त्या अगरबत्त्या लावल्यानंतर आहे ना आपण जो गुळ घेतला आहे तांब्याच्या भांड्यामध्ये त्याचा आहे ना प्रसाद मारुतीरायांना आहे ना दाखवून आहे ना तुम्हाला तिथंच बसून आहे ना हनुमान चालीसाचा आहे ना पाठ करायचा आहे। हा पाठ आहे ना तुम्हाला लागोपाठ आहे ना पाच मंगळवार किंवा पाच शनिवार करायचा आहे। तुम्ही ज्यावेळेस पण हा उपाय करताना तुमचा ज्या पण ॲक्सिडेंटच्या संबंधी आहे अडचणी असतील किंवा वारंवार जर तुमचा ॲक्सिडेंट होत असतील ना ते ना कधीच होणार नाही किंवा तुमचा त्यापासून ना बचाव होईल, तर तुम्ही ना हा छोटासा उपाय आहे तो करून बघा, जेणेकरून तुम्हाला आहे ना तुमच्या ज्या अडी अडचणी येतात किंवा तुमचे जे ॲक्सिडेंट होतात ना ते ॲक्सिडेंट होणार नाहीत। फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला ना यात मारुतीरायांचं आहे ना आशीर्वाद प्राप्त होईल। कारण तेच आहेत ना संकटाला आहे ना दूर करणारे देवता आहेत। त्याच्यामुळे ना तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील ना तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन। तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी ना मोटिवेशन भेटेल। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।